जळगावात हॉस्टेलमधील एका मुलाचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. योगेश पावरा असं मृत मुलाचं नाव आहे. या घटनेबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात समाजकार्य विभागाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या योगेश पावरा या विद्यार्थ्याचा आदिवासी वसतिगृहाच्या तिसऱ्या माळ्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास योगेश याचा मोबाईल तिसऱ्या मजल्यावर तर मृतदेह जमिनीवर आढळून आल्याने खळबळ उडाली. रात्रीच्या वेळेस मुलं गप्पा गोष्टी करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर नेहमीच बसत असल्याने प्रथमदर्शनी अशाच घटनेत तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही ही आत्महत्या की पडून मृत्यू याबाबत आता तर्कवितर्क सुरू आहेत. तथापि त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला असल्याचे सांगत जोपर्यंत प्रशासन लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली. तो माझा रूम पार्टनरच होता सर. असं आहे की हा म्हणजे माझ्या मित्राचा मृत्यू आहे ना डीबीटीचं कारण समजावं असं मला वाटतं. कारण की तो टेन्शन मध्ये होता आणि आमच्या इथं मेसची सोय नाही आहे आणि त्याला 1.5 महिन्यापासून 2 महिने जवळजवळ 2 महिने झाले त्याचं ऍडमिशन झालेलं आहे हॉस्टेलवर. पण अजून डीबीटी त्याची आलीच नाही आहे. आमचं प्रशासन खूप म्हणजे हलगर्जीपणा करते आणि मेन कारण असं आहे की इथं आमचं म्हणजे कोणी वॉचमन नाही वार्डन नाही. आपलं वार्डन आहे तो पण प्रभारी आहे तो पण घरी राहतो. आम्हाला सकाळी 8 वाजता कळलं की आदिवासी हॉस्टेलमध्ये असं मुलगा पडलेला आहे. तर आम्ही घटनास्थळी आलो. त्या अनुषंगाने असं समजलंय की त्याचा मोबाईल छतावर 4 मजली इमारतीवर होता तो सापडलेला आहे. आणि असं कळालंय की तिथे मुलं रात्रीच्या वेळेस बसतात बोलतात मोबाईलवर भिंतीवर बसून बोलतात. प्रथमदर्शनी तर आमचा असा संशय आहे की एखाद्या वेळेस तोल जाऊन तो पडला असावा. नंतर आम्ही चौकशी करीत आहोत. पी एम होणं बाकी आहे. अजून पी एम झाल्यानंतर अजून आम्हाला निष्पन्न होईल की कशामुळे काय झालं. नंतर निष्पन्न झाल्यावर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. याचं नाव योगेश पावरा म्हणून आहे. सर्व आदिवासी समाजाची मुलं इथे हॉस्टेलमध्ये राहतात. प्रथम दर्शनी तरी असं काही समजत नाही की आत्महत्या केलेली असावी. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी जळगाव.